पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्यानं ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारही कायम होता गेल्या आठवड्यात पाण्यानं बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाचा पल्ला ओलांडला होता गुरुवारी मात्र बुधवारच्या तुलनेत तापमानात किंचित घट पाहायला मिळाली जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पलावा इथे झाली पलावा इथे चाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय तर इतर शहरात पारा चाळीसच्या आत होता गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा तापमानाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे खासगी हवामान अभ्यासकांच्या मदतीनं जिल्ह्यातील नवे उष्ण भाग समोर आलेत ठाणे जिल्ह्यात डोंबिवली नजीकच्या पलावा भागात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती मात्र गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात तापमानात घट पाहायला मिळाली ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती गुरुवारी मात्र तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील सरासरी तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं होतं तर नेहमीप्रमाणे पलावा भागात सर्वाधिक म्हणजे चाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं त्या खाल, भिवंडी शहरात एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उल्हासनगर डोंबिवली तळोजा पनवेल आणि बदलापूर शहरात पारा अडतीस अंश सेल्सिअसवर पोहोचला होता पश्चिमे वारे पोहोचायला दुपार होत असल्यानं तापमानात वाढ दिसून येते मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तापमानात घट नोंदवली गेली आहे अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली